नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवर मी नीता घुलेपानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाची स्पेशल सिक्स्टी दिवस विजेता सिरीज तुमच्या कार्यकारी सहाय्यक लिपिक ह्या पदासाठी अठराशे जागा आहेत आणि जी जागा आपल्याला मिळवायची याच्यातून आपल्याला एकच जागा हवी आहे आणि याचा जो सिलेबस येणार आहे तो सगळ्या टी सी एस पॅटर्नने असणार आहे म्हणून आपण सामान्य विज्ञानाच्या लेक्चरमध्ये सुद्धा अतिसंभाव्य प्रश्न घेऊन आलेला होत टीसीएस पॅटर्न नुसार ठीक आहे और चा लिंक ला जासे जासे शेयर थीके? तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला आपल्या सगळ्या मध्ये जास्तीत जास्त शेअर करायचं आहे ठीक आहे तर बघूया आपला पहिला प्रश्न तुम्हाला चे आन्सर येत असतील तर तुम्ही नक्कीच ऑफलाइन कमेंट करून मला सांगू शकता काही अडी अडचणी असतील किंवा काही क्वेश्चन समजत नसतील तरीही तुम्ही सांगू शकता ठीक आहे तर पहिला प्रश्न बघा मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी कोणती आता मानवी शरीरात भरपूर पेशी आहेत ना पेशींचे प्रकार आहेत जसे मायक्रोप्लाझ्मा दिलेले आहे पेशी आपल्या शरीरामध्ये जसं अंड पेशी आहे तर ह्या सगळ्या पेशींपैकी सगळ्यात लहान पेशी कोणती आहे तर सगळ्यात लहान पेशी आहे शुक्राणू पेशी ऑप्शन मध्ये पे, काय दिलेलं आहे सगळ्यात लहान पेशी कुठली आहे शुक्राणू पेशी आहे ठीक आहे कशातली मानवातली विचारलेला आहे ना त्यांनी त्यांनी जर तर सगळ्यात लहान आहे झिरो पॉइंट झिरो एक अ हा इतक्याच साईज आहे तिची पण तरी पण आपल्या मानवामध्ये ती नाहीये मग मानवामध्ये असलेली सगळ्यात लहान पेशीच ऑप्शन मध्ये तुम्हाला शुक्राणू पेशी दिलेली आहे आणि मानवामध्ये सगळ्यात लांब पेशी पण विचारलं गेलं ठीक आहे मानवी सगळ्यात लांब पेशी तर कुठली येणार ती चेतापेशी कुठली येणार ती चेतापेशी ठीक आहे म्हणजे काय नर्व सेल काय बोलतो आपण त्याला नर्व्ह सेल बोलतो ओके लक्षात आला पुढचा प्रश्न बघा खालील विधाने लक्षात घ्या बरोबर विधान ओळखा बरो बर तर तुम्हाला काही विधाने दिलेली ती बघायची आहे आणि याच्यापैकी बरोबर विधान कोठलं येईल तर बघा डी आर एन ए वर ऋण प्रभार असतो म्हणजे आरएनए काय आहे आपल्या शरीरामध्ये एक ऍसिड आहे जसं की मागच्या भागात आपण बघितलं ठीक थिक, आहे मग हे ऍसिड आहे याचा फुल फॉर्म काय आहे रायबो न्यूक्लिक ऍसिड काय आहे रायबोन्युक्लिक ऍसिड बरोबर मग आता याच्यावरती प्रभार असतो कुठला प्रभार असतो तो ऋण प्रभार एकदम बरोबर आणि आपल्या शरीरात आर एन ए हे प्रथिन निर्मिती करतात हेही बरोबर आहे शरीरामध्ये आर एन एचं कामच काय आहे की ते प्रथिनांच्या निर्मितीला हेल्प करतात जसं आपली पेशी आहे पेशीमध्ये केंद्रक आहे केंद्रकामध्ये डीएनए असतो ठीक आहे केंद्रकामध्ये डीएनए असतो आणि पेशी द्रव्यामध्ये आर एन ए असतो मग डीएनएच्या धाग्यावरची माहिती घेऊन एम आर एन ए कोणाकडे येतो आर एन एकडे म्हणजे पेशी द्रव्यात येतो आणि त्याच्यानंतर प्रोटीन सिंथेसिसचं कार्य घडतं म्हणजे आपले दोघही विधाने कसे झाले बरोबर म्हणजे पर्याय नंबर कोणता योग्य येणार आपल्या आणि पर्याय नंबर सी आपला काय आला योग्य ठीक आहे समजलंय सर्वांना समजलं असेल तर फक्त व्हिडिओ बघू नका व्हिडिओला लाईकही करा सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअरही करून घ्यायचं आहे ठीक आहे जायचं का पुढच्या प्रश्नावरती तर जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा खालील कुठली लस त्वचेच्या आत दिली जाते डर्मल म्हणजे काय इंटरनल त्वचेच्या आतमध्ये कोणती लस दिली जाते कुठली वैक्सीन दिली जाते बीसीजी हेपेटायसिस नंतर टीबी दिलेली आहे आणि गोवरची दिलेली आहे ठीक आहे त्रिगुणी लस देतो आपण हा प्रश्न आरोग्यशास्त्रातील प्रश्न आहे तर त्वचेच्या आतमध्ये एकदम आतमध्ये दिली जाते ती असते बीसीजीची लस आणि बीसीजीची लस लहान बाळांमध्ये पण दिली जाते म्हणजे न्यू बॉर्न बेबी असेल तर न्यू बॉर्न बेबीमध्ये कधी देतात ती चोवीस तासाच्या न्यू बॉर्न बेबी मध्ये ही लस कधी दिली जाते चोवीस तासांच्या आधी दिली जाते बरोबर लक्षात येईल आणि ही लस कशासाठी देतात फॉर टीबी टीबी काय आहे तर मायक्रो बॅक्टेरियम किव्हर क्युरिस म्हणजे क्षयरोग होऊ नये त्यावरची ही प्रभावी लस म्हणून चा उपयोग केला जातो लक्षात येईल आणि क्षयरोग झाल्यानंतर डोट्स ही औषध उपचार पद्धती वापरली जाते हे देखील लक्षात ठेवायचं आहे जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा खालील कुठल्या विकरांमध्ये गुणसूत्रांची संख्या सत्तेचाळीस असते काय सांगितलं की गुणसूत्रांची संख्या आपल्या शरीरामध्ये वाढवून डायरेक्ट सत्तेचाळीस होते तुम्हाला तसंही माहिती आहे गुणसूत्रांची संख्या किती असते शरीरामध्ये शेचाळीसच असते ना मानवी गुणसूत्रांची संख्या असते शेचाळीस ठीके मग ते गुणसूत्र कसे असतात मध्ये असतात गुणसूत्र कसे असतात मध्ये असतात मग मध्ये म्हणजे जोडीमध्ये असते त्यावरती ते होतात तेवीस मग आपण तेवीस ला काय बोलतो एन नंबर बोलतो काय बोलतो तेवीस ला एन नंबर बोलतो आणि शेचाळीस ला काय बोलतो मग दोन एन बोलतो काय बोलतो दोन एन नंबर बोलतो ठीक आहे मग मानवामध्ये समजा स्त्री असेल ठीक आहे मग स्त्री असेल तर तिच्यामध्ये लिंग गुणसूत्र किती असतात दोन लिंग गुणसूत्रे दोन असतात म्हणजे एक जोडी असते किती एक्स एक्स बरोबर आणि समजा पुरुष असेल तर पुरुषामध्ये पण लिंग गुणसूत्राची एकच जोडी आहे गुणसूत्रे हे जोडीने जातात मग एक जोडी कुठली आहे त्याच्यामध्ये एक्स वाय पण जेव्हा सत्तेचाळीस होऊन जातात ठीक आहे आता ही काय झाली एक एक जोडी झाली ना मग उरल्या किती या दोघांच्या बावीस जो बावीस जोड्या उरल्या या बावीस बावीस जोड्या स्त्री आणि पुरुषांमधल्या सेम टू सेम असतात ही एक जोडी कशाची असते लिंग गुणसूत्राची जोडी असते जी होणाऱ्या बालकाचं लिंग ठरवते लिंग गुणसूत्र जोडी ठीक आहे आणि हे बावीस जे असतात याच्यातून आपला आवाज आपलं बोलणं आपला कलर आपली उंची आपल्यातले गुणधर्म हे सर्व आपलं आई आणि वडिलांसारखं असतं ते हे कोणाद्वारे येतं या बावीस बावीस जोड्यांनी येतं आणि जे बालकाचं लिंग ठरतात मुलगा आहे का मुलगी हे कशाने ठरतं या लिंग गुणसूत्रांच्या जोडीने ठरतं बरोबर पण आता हे सर्व शेचाळीसच झाले कारण ही या बावीस जोड्याने ही एक जोडी तेवीस पण मग लिंग गुणसूत्राच्या जोडीमध्ये काही गडबड होते की ज्याच्यामुळे सत्तेचाळीस गुणसूत्र होऊन जातात त्याला कुठला सिंड्रोम म्हंटल जात माहितीये तुम्हाला तर त्याला म्हंटल जातं पहिलं क्लिनस्टर सिंड्रोम हम्म काय म्हटलं जातं क्लिन्सर सिंड्रोम हो हो म्हणजे काय येणार पर्याय नंबर पहिला आता काभर हा सिंड्रोम येतो सिंड्रोम म्हणजे आजार विविध आजार तर बघा पुरुषांना हा त्रास होतो कोणाला होतो हा त्रास पुरुषांना होतो कारण पुरुषांमध्ये काय होतं एक जे एक्स गुणसूत्र आहे जसं पुरुष असेल तर इथे एक्स आणि वाय असतो तर पुरुषांमध्ये अजून एक्स गुणसूत्र वाढतो आणि इथे सत्तेचाळीस गुणसूत्रे होऊन जातात काय होऊन जातात सत्तेचाळीस गुणसूत्रे होऊन जातात कारण इथे काय पाहिजे आपल्याला फक्त एकच पाहिजे एक्स आणि एक पाहिजे वाय पण त्याच्यासोबत अजून एक्स येतो आणि पुरुषामध्ये स्त्रीचे गुणधर्म जास्त दिसायला लागतात ठीक आहे मग त्याला आपण हा सिंड्रोम बोलतो आणि तेव्हा सत्तेचाळीस गुणसूत्रे बोलतात ठीक आहे त्याच्यानंतर टर्न सिंड्रोम सुद्धा दिलेले बघा टर्न सिंड्रोम तर हा सिंड्रोम मुलींमध्ये बघायला मिळतो हा सिंड्रोम कोणामध्ये असतो मुलींमध्ये मग मुलींमध्ये काय होतं जे एक्स एक्स गुणसूत्रे आहे त्याच्यापैकी काय होतं हा एक्स गुणसूत्र डायरेक्ट गाळ होतो गाहाळ होतो आणि तिच्यामध्ये मुलीचे गुणधर्म कमी व्हायला सुरुवात होते हुँ? मुलीचे गुणधर्म एकदम कमी व्हायला सुरुवात होते ठीक आहे हा जो एक गुणसूत्राचा भाग आहे हा गाळ झाल्यामुळे अंडाशय विकसित होत नाही म्हणजे मुलीचे गुणधर्म तिच्यामध्ये येत नाही तर हे मुलाचे आणि मुलीचे काय आहे सिंड्रोम आहे ठीक आहे तो हे लक्षात ठेवणं गरजेचं राहील ओके देन आहे पुढचा प्रश्न चला पुढचा प्रश्न बघणार आहोत खालील विधाने लक्षात घ्या घेऊन चुकीचे विधान ओळखा चुकीचं विधान ओळखायचं तुम्हाला आता वृक्क ही एक ग्रंथी आहे बरोबर किडनी एक ग्रंथीच आहे वृक्क उदराच्या ऍपडॉमन म्हणजे समोर असते का, का उदराच्या साईडला असते ना म्हणजे हे चूक झालं आपलं चुकीचं विधान आहे आणि वृक्कामध्ये युरिया तयार होतो ही पण चुकीचं आहे वृक्क हे साईडने असतात ठीक आहे म्हणजे बाजूला असतात कुठे असतात समोर नसतात बाजूला असतात आपल्या कुठे उदराच्या म्हणजे पोटाच्या हम्म त्याच्यानंतर रुखामध्ये युरिया तयार होत नाही युरिया कुठे तयार होतो युरिया यकृतात तयार होतो यकृतात तयार होतो कशाने तयार होतो बाय ऑर्मिथिन सायकल कशाने तयार होतो ऑर्निथिन सायकलने युरिया तयार होतो अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये केलं जातं अमोनिया के जो आहे याचं रूपांतर कशामध्ये होतं युरियामध्ये बाय ऑर्निथिन सायकल कुठे घडतं यकृतामध्ये मग चुकीची जोडी कोणती आहे ब आणि क मग ब आणि क कुठे दिसत आहे तर पर्याय नंबर दुसरा योग्य ब व क हे काय झालं तुमची चुकीची जोडी झाली क्लिअर आहे देन पुढचा प्रश्न बघा हायड्रा आता हायड्रा या सजीवात खालीलपैकी कुठली चेता संस्था आहे म्हणजे नर्वस सिस्टेम ठीक आहे त्याच्यामध्ये हायड्रा एक प्रकारचा प्राणी म्हणा तुम्ही त्याला हायड्रा एक वनस्पती आहे नोट प्राणी ना आणि मला येतो तर वनस्पतीचा टाईप आहे ती एक प्रकारची आणि ती जी हायड्रा जी वनस्पती आहे तिच्यामध्ये प्रजननाच्या पद्धती असतात जसं मुकुलायन आपण शिकलेलो आहोत प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये बरोबर मग मुकुलायन पद्धतीमध्ये शरीरावर एक फुगोटा येतो त्या फुगोट्याची वाढ होते तर हे सर्व हायड्रामध्ये होत असतं तर काय सांगितलेलं आहे आता तर बघा आता हायड्रा या सजीवामध्ये सजीवात खालील कुठली चेता संस्था असते प्राथमिक अवस्थेत असते चेता संस्था नसते चेता रज्जू असतो विकसित चेता संस्था असते सॉरी हायड्रामध्ये मुकुलायन होत नाही हायड्राची जी प्रजनन पद्धती आहे ती वेगळी आहे तो प्राणी आहे आणि प्रजनन पद्धती ही वेगळी आहे ठीक आहे मी मुकुलायन आणि किन्व पद्धतीला एकत्र झालं होतं तसं करू नका तर हायड्रा मध्ये काय होतं मग तर हायड्रा मध्ये फक्त प्राथमिक चेता संस्था असते प्राथमिक अवस्थेत त्याला पूर्ण असं शार्प माइंड नसतं की काय झाल्यानंतर काय करायला पाहिजे असं जसं आपल्यामध्ये पूर्ण जी नर्वस सिस्टीम आहे डेव्हलप आहे आपण कोण आहोत बुद्धिमान जीव आहोत पृथ्वीवरचे बरोबर की नाही आपल्याला वाचा आहे आपल्याला बुद्धी आहे आपल्याला बोलता येतं आपल्याला विचार करता येतो बरोबर तसं यांना करता येत नाही कारण यांच्याची नर्वस सिस्टीम पूर्ण डेव्हलप नाहीये म्हणजे प्राथमिक म्हणजे हे यांच्या शरीराचं पोषण करतात प्रजनन करतात इथपर्यंतच यांची नर्वस सिस्टम कार्य करते म्हणजे ती प्राथमिक अवस्थेत असते कळलंय सर्वांना देन पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कुठल्या सजीवात सा सर्वात मोठा मेंदू आहे सगळ्यात मोठा मेंदू असलेला सजीव कोणता ठीक आहे याचा आन्सर मला सांगायचं आहे तुम्ही पण ऑफलाईन कमेंट करून डॉल्फिन हत्ती स्पंप वेल अँड ब्लू वेल म्हणजे देवमासा तुम्हाला सगळ्यांना देवमासा वाटत असेल तरीही मलाही वाटत आहे आणि आपल्या मध्ये स्पंब वेल हे आन्सर दिलेलं आहे सो हे आन्सर एकदा तुम्ही चेक करून घ्यायचा आहे अतिसंभाव्य क्वेश्चन म्हणून मी हे आन्सर घेतलेला आहे की येऊ शकतं कारण तुम्हाला देवमासाबद्दल आधी विचारलं गेलेलं आहे सो आता असंही विचारलं जाऊ शकतं कारण सगळ्यात जास्त मोठा सस्तन जीव जो विचारला तर देवमासाच येतो तर मेंदू मोठा कोणाचा येतो ते तिथे टेक्स्टबुक मध्ये आपल्याला दिलेला आहे ओके पुढचा प्रश्न बघा गरुड या पक्ष्यामध्ये हृदयाला किती कप्पे असतात गरुड गरुड कोण आहे एवज आहे ना पक्षी आहे ना पक्षी कोणावर कोणत्या वर्गात येतात बरं पक्षी कोणत्या वर्गात मोडतात तर पक्षी हे कोण आहे सस्तन आहे सीजनला याच्यावर प्रश्न विचारला गेला होता स्तन म्हणजे कोण मॅमल्स ठीक आहे पक्षी कोण आहे तर पक्षी आहेत मॅमल्स आपण कोण आहोत आपण पण mammal आहोत आपल्याला स्तन ग्रंथी आहे दुग्ध ग्रंथी आहे आपल्या शरीरावर केस आहे ठीक केस आहे केसाळ स्ट्रक्चर आहे पिलांना जन्म दिला जातो तसं मानवामध्ये सुद्धा डायरेक्ट चाइल्ड बर्थ होते है ना तर आपण कोण आहोत सस्तन आहोत मग आता पक्षी जे आहेत तर ते सस्तन नसल्यामुळे त्यांचं हृदय ऑब्विसली चार कप्प्याचं असणार आहे तर आपलंही हृदय चार कप्प्याचं आहे ना तसं आणि पक्षी हे उष्ण रक्ती आहे आपल्यासारखीच कशी आहे ते उष्ण रक्ती म्हणजे काय आहे ते वाम ब्लडेड आहे काय आहे वाम ब्लडेड कोल ब्लडेड आहे का ते नाही म्हणजे गरुडाचं सुद्धा हृदय किती कप्प्याचं आहे ऑब्व्हियसली चार कप्प्यांचं चा आहे ठीक आहे चला बघूया आता पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन ज्यांनी आतापर्यंत सेशनला लाईक करून लिंकला शेअर केलं नाहीये अशा विद्यार्थ्यांनी पहिले सेशन लाईक करून लिंकला शेअर करायचं आहे खालील विधाने लक्षात घ्या बरोबर विधान ओळखा बरोबर विधान ओळखायचं आहे मानवी शरीरात न वापरलेला ग्लुकोज ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवला जातो अगदी बरोबर बरोबर विधान आहे न वापरलेला ग्लुकोज जठरामध्ये साठवला हो जातो हे चूक आहे कस ते बघा आता आपले जे हृदय आहे हम्म मानवी बघा आता आपले जे शरीर आहे हृदय शरीरामध्ये ठीक आहे आता मानवी शरीरामध्ये तुम्ही जर समजा जेवण करत असाल तुम्ही काय खातात मग कार्बोदकी खातात काय खातात कार्बोहायड्रेट तुम्ही काय खाल्लं कार्बोहायड्रेट खाल्लं मग कार्बोहायड्रेट काय झालं तर कार्बोहायड्रेट एक प्रकारचं काय होत तर ते होत कॉम्प्लेक्स फूड काय होतं ते कॉम्प्लेक्स फूड होतो मग कॉम्प्लेक्स फूड आपल्या शरीरामध्ये पचन होत नाही मग कॉम्प्लेक्स फूडचं था काय झालं साध्या रूपामध्ये कन्व्हर्जन झालं तर त्याला बोलतो आपण ग्लुकोज मग ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये काय झालं तर ग्लुकोज जे आहे ते आपल्या शरीरामध्ये झालं सिंपल फूड काय झालं सिंपल फूड ओके okay? मग मध्ये कॉम्प्लेक्सचं रूपांतर मध्ये झालं मग आता मध्ये रूपांतर झाल्यानंतर काय होईल शरीरामध्ये ठीक आहे आता बघा मध्ये रूपांतर झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्याच्यामध्ये काय होणार ग्लुकोज काय होणार जाणार ठीक आहे कुठे जाणार ग्लुकोज आपल्या ब्लड मध्ये जाणार पण पूर्णच्या पूर्ण एवढाच्या एवढा ग्लुकोज आपल्या ब्लड मध्ये जात नाही मग तेवढ्या ग्लुकोज काय होईल शरीरामध्ये तर त्याच्यापैकी अर्धा जो ग्लुकोज आहे तो जाईल ब्लड मध्ये आणि जो अर्धा ग्लुकोज आहे तो कुठे जाणार तो बनणार ग्लायकोजन ठीक आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होणार ग्लायकोजन मध्ये होणार अर्धा जाणार ब्लड मध्ये मग ब्लड मध्ये गेल्यानंतर याच्यापासून आपल्या ब्लड ब्लडला मध्ये आपल्या बॉडीला काय मिळणार एनर्जी मिळणार काय मिळणार बॉडीला एनर्जी मग आपण काय करणार डे टू डे जे काम आहे ते आपण करणार आणि जो हा ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवलेला आहे त्याचं काय होणार मग हा जो ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवलेला आहे हा जाणार लिव्हर मध्ये लिव्हर म्हणजे काय तर आपला आहे यकृत ठीक आहे वेगळ्या कलरने याच्यासाठी सांगितलंय की स्टेप लक्षात आल्या पाहिजे यकृतामध्ये मग यकृतला लिव्हर म्हणतो जठरामध्ये थोडी साचते ते तर आपल्याला इतकं कळलं की ग्लुकोज जो आहे तो ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये रूपांतर रूपांतरित होतो जास्त तुम्ही ग्लुकोज खाल्लं जास्त कार्बोदके खाल्ले तर मग त्याच्यापैकी अर्ध जे आहे ते रक्तामध्ये जातं अर्ध्याचं जा रूपांतर ग्लायकोजनमध्ये होतं आणि तो ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये लिव्हरमध्ये साठवला जातो जठरामध्ये नाही म्हणजे काय येणार आपलं बरोबर विधान फक्त येणार फक्त अ मग कुठे दिसतो ऑप्शन फक्त अ तर पहिल्या नंबरचं ऑप्शन आपलं योग्य फक्त हो तर अशा पद्धतीने आपलं आजचं लेक्चर संपलेलं आहे सो आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने समजलं असणार आहे तर असेच न्यू न्यू छान छान क्वेश्चन बघण्यासाठी तसंच क्वेश्चन तर छान कोणाला वाटत नाही बरोबर ना क्वेश्चन छान आपल्याला कोणाला वाटत नसतात पण तरी सुद्धा असे छान क्वेश्चन बघण्यासाठी तिक्कर मराठी सरळ सेवा भरती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बीएमसी मध्ये जागा हवी असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज इथे अभ्यास करायला या सगळ्या विषयांचे व्हिडिओ इथे अपलोड केलेले असतात काही अडिओ नसेल तर ऑफिस नंबरवर वर कॉन्टॅक्ट करून सुद्धा विचारू शकतात आणि आन्सर येत असतील तर ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये आन्सर नक्की द्या ठीक आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपला ऍप आप सुद्धा आहे ॲपला डाउनलोड करा लेक्चर आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय पुन्हा भेटूया अशाच न्यू आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश्यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू